ॐ श्री गुरुभ्यो नमः। ॐ श्री भवानी शंकराय नमः। ॐ श्री मात्रे नमः। गीता यज्ञ श्रीमत भगवद्गीता संस्कृताचं कोंकणीन अनुवाद। आज आम्ही श्रीमत भगवद्गीतेचं दुसरं अध्याय 11 श्लोक धोनु 18 श्लोक थाई पहिल संस्कृत अनुमोनचस आणि कडेर ताज्या रूपांतर कोंकणीन करचस तरी सूर करूया। अध्याय दुसरो 11 श्लोक। ओम श्री भगवान उवाच अशोचान अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। अर्थात कोर नातिल्यांगलो शोक करतल तू पांडित्या उत्तर उलयता। अरे खरो पंडित तोची जो मृतांगल शोक करना ना जीवितांगलोय। 12 श्लोक। नत्वेवाहं जातु नासन् नत्वन्ने मे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम। भगवान म्हणता खरेची हाव तू किंवा हे राय हाज पहिले ना शिली अशी ना जाऊ मुखारे जायश ना ती अशी ना। आता 13 श्लोक। देही नोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनञ्जरा तथा देहांतरप्राप्तिर् धीरस्तत्र न मुह्यति। अर्थात देहधारी जीवात्मो बाल्य तारुण्य जरावस्थेन थावून वत्ता आणि देहांती दुसरं देह धारण करता तरी काय या जन्म जन्मांच्या प्रवासाने तो केन्नाही अधैर्य जायना। आज 14 श्लोक। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तान् स्थितिक्षस्व भारत। अर्थात इंद्रियांक विषय स्पर्श करता ती शीत उष्ण सुख दुःख दिता ती जल्यारी हे सर्व क्षणिक असता म्हणूची दवरी कौंतेया सहनशीलता। आज 15 श्लोकांत भगवंत सांगता यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते। सुख दुःख समसमान सर्वचिताका समसमान तोच योग्य असता मोक्षपदाक पुरुष श्रेष्ठा असता तोच योग्य। 16 हंतु भगवंत सांगता नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंत स्त्वनयोस्तत्वदर्शिभिः। अर्थात सत्याक केन्नाय मरण ना आणि असत्याक केन्नाय जीवन ना आणि दोन्हींचो सम्यक निर्णय विवेकी मनुष्य सम्यक घेता। 17 श्लोकांत भगवंत म्हणता अविनाशी तू तद्विद्धि येन सर्वमिदंततम विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति। अर्थात सर्वव्यापी तत्व ते नाश करच साध्य ना कारण अस ते तत्व अविनाशी आणि अव्ययी। 18 श्लोकांत भगवंत म्हणता अंतवंत इमे देहा
नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशीनो प्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत. भगवंताक सांगता आत्म्यान धारण केलेलं शरीर विनाशी असं आणि आत्मा अविनाशी, तो असं नित्य अतर्क्य आणि सर्वव्यापी. म्हणूच हे अर्जुना युद्ध हे तू कोरका जची, युद्ध हे तू कोरका जची, युद्ध हे तू कोरका जची. ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तू.